महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62वा वाढदिवस आहे। शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी अनेक शिवसैनिक त्यांना मातोश्रीवर शुभेच्छा द्यायला जातात। यंदाही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांची तशीच रीग लागण्याची शक्यता आहे। दरम्यान उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दुग्ध अभिषेक करण्यात आलं। उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती आणि दीर्घायुष्याबद्दल शंकराचरणी साकडं घातलं। यावेळी उपशहर प्रमुख दिलीप गायकवाड यांनी राज्यात पुन्हा सत्ता यावी यासाठी गाऱ्हाणं घातलं। दरम्यान विभाग प्रमुख लाल्या कुंचे यांच्याकडून कैलास कॉलनी चौकात गोरगरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आलं। तसेच शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवमंदिरात आरती करून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना केली। आम्ही आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला गाऱ्हाणं घालतो। आम्ही सर्व भक्तगण आपल्या चरणी साष्टांग दंडवत करून पूजा अर्चना करून आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि आमची एक सत्ता आज यावेळी गेलेली छळ कपट करू ती पुन्हा एकदा उद्धव साहेबांना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करू अशी आपल्या चरणी साष्टांग दंडवत घालून प्रार्थना करतो। माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस, वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमधील सर्व शिवसैनिकांच्या वतीनं या उल्हासनगरच्या जनतेच्या वतीनं प्राचीन शिवमंदिरात आज आम्ही रुद्र अभिषेक केलेला आहे आणि उद्धवसाहेब यांना उदंड उदंड आयुष्य लाभो अशी शिव अभिषेक करताना शिवचरणी प्रार्थना केलेली आहे। भगवान भोले हे कधी हाक मारली तर हाकेला धावून येतात आणि पूजा अर्चा त्यांची झाली की ते लोकांना चांगला आशीर्वाद देतात हा आपला धर्म सांगतो। आणि म्हणून शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेला सांगितलं होतं, मराठी तुका मिळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, महाराष्ट्र धर्म हा संकटात आहे, हिंदू धर्म खऱ्या अर्थाने संकटात आहे, हा संकटात असलेला मराठी धर्म वाढवण्यासाठी शिवसैनिक कटिबद्ध आहेत आणि कटिबद्ध राहतील। म्हणून आम्ही अभिषेक केलेला आहे, अभिषेक करताना गाऱ्हाणं घातलेलं आहे आणि अशा गाऱ्हाणं घातल्यानंतर उद्धव साहेबांना उदंड उदंड आयुष्य मिळो अशी सर्व शिवसैनिकांची प्रार्थना। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीनं सर्व पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी यांच्या यांनी रुद्राभिषेक केलेला आहे शंभू महादेवाला आणि सगळं एकच आहे की आमच्या पक्षप्रमुखांना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य राहावं लाभावं। हा महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी जी छत्रपतींनी स्वराज्याची संकल्पना केली होती ती पुन्हा एकदा तशाच प्रकारचं आक्रमण दिल्लीवरून होतं आहे आणि महाराष्ट्र धर्म बुडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्याच प्रकारची कटकारस्थानं चाललेली आहेत आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी मराठी माणसांचं हिंदू खऱ्या हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आणि बहुजन समाजाला चांगलं स्थान मिळवून देण्यासाठी आमच्या शिवसेना बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केलेली आहे उद्देश तोच होता, तो घेऊन पक्षप्रमुख चाललेले आहेत। परंतु दिल्लीशहरांची कटकारस्थानं त्यामुळं या महाराष्ट्र अस्थिर झालेला आहे, तो स्थिरस्थावर होण्यासाठी पुन्हा एकदा जे शिवराज शिवप्रभूंनी जे पाहिलेलं स्वप्न साकार करण्याची स्वराज्य निर्मितीसाठी पुन्हा एकदा सर्व शिवसैनिक सरसावलेले आहेत त्यांना दळबळ देऊ आणि उद्धवसाहेबांना याचसाठी उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं त्यासाठी आम्ही प्रार्थना केली आहे, गाऱ्हाणं घातलेलं आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेची सर्वसामान्य जनतेची हे व्यापारी सोडले तर सर्वसामान्य जनतेची तीच भावना आहे, ती भावना ओळखून शंभू महादेव नक्कीच या महाराष्ट्र धर्माला वाचवण्यासाठी उद्धवसाहेबांना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य देईल। मी पुन्हा एकदा शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या उद्धवसाहेबांना उदंड आयुष्य लाभावं। आकाश साने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय। हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर। बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है, एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले
एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा। आपका हस्तरेखा जन्म कुंडली पेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं। शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहू में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का ए टू जेड समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा। गुरुजी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा। आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही अवश्य मिलिए। श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा। पंडित जी हिंदी, मराठी, कन्नड़ से भविष्य बताते हैं। पता: साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डॉबीवेली वेस्ट, मुंबई। फोन नंबर 9663296566।